नमस्कार. आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आरोग्य संपदा या कार्यक्रमातर्फे आम्ही विविध विषय आपल्यासमोर सादर करत असतो, पण यासोबतच जनजागृती करत असतो. प्रेक्षको, असं म्हटलं जातं की खरंच एखाद्या व्यक्तीचा उत्साह आणि अगदी त्याचं व्यक्तिमत्व हे अगदी ताजंतवानं वाटतं, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला मनापासून कराव्याशा वाटतात जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं. आणि यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे आपला रक्तदाब. पण सध्याचं आयुष्यच असं झालेलं आहे की तणावग्रस्त जे जीवन झालेलं आहे, आहार आहे आणि व्यायामाचा अभाव, यामुळे असं झालेलं आहे की वृद्धापकाळानंतर जो येणारा बीपी होता, रक्तदाब होता, तो सध्याच्या काळात अगदी तरुणांमध्ये सुद्धा दिसून येतोय. मग मुळात हा आजार का वाढतोय? अगदी डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर चेक करतो तो बीपी, सगळ्या आजारांसोबत येतो तो बीपी. या बीपीमुळे अनेक आजार येऊ शकतात आणि हेच आपल्याला जाणून घ्यायचंय की हा बीपी जो वाढलेला आहे किंवा तो कमी कसं करायचा, आहारातील आपल्या पद्धती काय चुकलेल्या आहेत, याशिवाय झोप किती महत्वाची आहे, तणाव कमी करणं किती महत्वाचं आहे, या सगळ्यांसाठीच आज आपण खास आजचा विषय निवडला आहे, रक्तदाब, कारणे आणि निदान आणि उपचार. प्रेक्षको, नक्कीच यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर विकास क्षीरसागर. नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टरांचा परिचय असा आहे, डॉक्टर विकास क्षीरसागर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. जनऔषध वैद्यकशास्त्र विभागात म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनमध्ये डॉक्टर सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अनेक आजार व त्यासंबंधीच्या माहितीविषयी डॉक्टर क्षीरसागर यांचे 10 शोध निबंध म्हणजे रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. खास म्हणजे रेबीजसाठी असलेल्या मोनोक्लोनियल अँटीबॉडीजच्या क्लिनिकल टेस्टमध्ये सुद्धा डॉक्टरांचा सहभाग होता आणि त्यांचे हे संशोधन क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीज या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मासिकामध्ये, नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले होते. प्रेक्षको, नक्कीच आपल्याला डॉक्टरांकडून जाणून घ्यायचं, डॉक्टर खूप महत्वाची माहिती आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायची की रक्तदाब हा योग्य कसा असला पाहिजे, जर तो वाढला असेल तो कमी कसा करायचा आणि काय बदल घरच्या घरी करता आले पाहिजेत, यासाठी नक्कीच तुमच्या मनातही प्रश्न असतील आणि तुमच्या मनातील प्रश्न आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, ते चटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 2490805050 2498805050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा. पण प्रेक्षको, तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन करतात तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जातो. याशिवाय आपण जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा तो सलग आणि एकदा विचारावा. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आज डॉक्टर, आपण हा जो विषय निवडलेला आहे रक्तदाब, हा निवडण्यामागे काय हेतू आहे आपला? नाही, कसं आहे की आजकाल जे एकूण जीवनशैलीमध्ये जे बदल झालेले आहेत आणि त्यामुळं एकूणच रक्तदाबाचं जे काही निदान होण्याचं जे वय होतं ते 60 पुढं किंवा 40 पुढं असं न राहता 30 पुढं असं झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे मधुमेहाची साथ भारतामध्ये आलेली आहे असं आपण म्हणतो, त्याचप्रमाणे रक्तदाबाची देखील साथ एपिडेमिक ऑफ हायपरटेन्शन डायबिटीस असं आपल्याकडे आढळून येत आहे. आणि याच्यामध्ये सांगायचं झालं विस्तृतपणे तर आपण याला एपिडेमिओलॉजिकल ट्रान्झिशन असं म्हणतो की म्हणजे ज्या संसर्गजन्य आजार जे आहेत ते आपण कमी करत आलो त्याचं देखील आपल्यावरती बर्डन आहे. आपल्या देशामध्ये ते आजार देखील आढळून येतात, परंतु त्याचबरोबर रक्तदाब आहे आणि रक्तदाबामुळे होणारे एकूण हार्ट अटॅक किंवा एकूण पक्षाघात स्ट्रोक होतो या आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यानंतर मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे सगळं जीवनशैलीशी निगडीत असणारे हे आजार आहेत. आणि याचं प्रमाण सध्या भारतामध्ये हे 17-21% एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणजे 10 2 व्यक्तींना रक्तदाब आहे. आणि हेच जर प्रमाण वृद्ध व्यक्तींमध्ये पाहायचं झालं, 60 जास्त ज्यांचं वय आहे त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर ते 40% इतकं असं प्रमाण आहे. तर त्यामुळे एकूणच ह्या आजाराची साथ आलेली आहे आणि त्यामुळेच एकूण काळजी करण्याचा विषय आहे. हा एक पब्लिक हेल्थ इम्पॉर्टंट असा हा विषय झालेला आहे आणि त्यामुळे हा रक्तदाबाचा हा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. नक्कीच, आणि आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला जे धरून ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये दुवा आहे तो म्हणजे आपल्या रक्ताचा संबंध आहे आणि या रक्ताचा संबंध प्रत्येक अवयवाशी येत असतो डॉक्टर, तेही आम्हाला समजून घ्यायचं. पण सर्वप्रथम रक्तदाब म्हणजे काय म्हणता येईल?
तर आपली जी काही एकूण रक्ताभिसरण संस्था आहे, तर आपलं हृदय जे आहे ते हृदय आपल्या शरीराला शुद्ध रक्त पुरवठा करत असतं, आणि ते रक्त पुरवठा करत असताना जेव्हा सर्व ताकदीनिशी रक्त बाहेर टाकलं जातं, तर त्यावेळचं जे काही असणारं रक्ताचा दाब आहे त्याला आपण सिस्टोलिक किंवा वरचा रक्तदाब असं म्हणतो, आणि जो कमीत कमी होतो त्यावेळी तर त्याला आपण डायस्टोलिक बीपी किंवा खालचा रक्तदाब असं म्हणतो. तर याला आपण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक अशा दोन टप्प्यांमध्ये आपण तो मोजत असतो. तर तो 120/80 असा तो असावा नॉर्मली असा. तर आपण त्याची जर व्याख्याच करायची झाला तर आपण स्लाईडच्या माध्यमातून देखील ते पाहू शकतो. तर नॉर्मल रक्तदाब किती आहे, तर सिस्टोलिक किंवा वरचा रक्तदाब जो आहे तर तो 120 पेक्षा कमी असावा. तर रेंजमध्ये जर सांगायचं झालं तर तो 100 ते 120 या रेंजमध्ये असेल, आणि डायस्टोलिक बीपी खालचा रक्तदाब जो आहे तो 80 किंवा त्यापेक्षा कमी असावा, 80 ते 60 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी इतका तो नॉर्मल रक्तदाब असतो. परंतु हाच जर रक्तदाब जर वाढला असेल, काही कारणानं वाढलेला असेल, तर 120 ते 139 पुन्हा आपण स्लाईडच्या माध्यमातून पाहू शकतो की प्री हायपरटेन्शन त्याला असं आपण म्हणू की रक्तदाब थोड्या प्रमाणात वाढलेला आहे, तर तो वरचा रक्तदाब 120 ते 139 आहे आणि खालचा जो रक्तदाब आहे ते 80 ते 90 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी आहे. आणि त्याच्यानंतर स्टेज 1 आणि स्टेज 2 असे दोन त्याच्यामध्ये टप्पे आपण केलेले आहेत, 140 ते 159 हा वरचा रक्तदाब आणि 90 ते 99 हा डायस्टोलिक किंवा खालचा रक्तदाब असं म्हणू, आणि दुसरी स्टेज जी आहे ते 160 पेक्षा जास्त हा वरचा सिस्टोलिक रक्तदाब, आणि डायस्टोलिक किंवा खालचा रक्तदाब जो आहे तो 100 पेक्षा जास्त अशा स्वरूपाचा असेल. नक्कीच, म्हणजे जो 120/80 आपण म्हणतो, 80/120 जे आपण म्हणतो बीपी चेक करतो, याच्यापेक्षा पुढे जर जात असेल तर नक्कीच ते काळजी करण्याचं कारण आहे, आणि त्यावेळेला डॉक्टरांची सल्ला किंवा डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आपण रक्तदाब म्हणजे काय हे समजलेलं आहे, पण सगळ्यात आधी म्हणजे असं आहे की कुठला पण व्यक्ती जेव्हा एखाद्या डॉक्टरांकडे जातो तेव्हा तो बरा असू दे, म्हणजे त्याला एखादा रक्तदाब असू दे किंवा नसू दे, डॉक्टर नेहमी रक्तदाब चेक करतात, आणि अचानक कधीतरी कळतं की रक्तदाब तुम्हाला आहे आणि आता तुम्हाला गोळ्या सुरू करायला लागेल. तर आता सगळं माहित आहे डॉक्टर, पण तरी यातलं बेसिक कारण काय आहे? नाही, रक्तदाब कसं आहे की रक्तदाबाचा आजार किंवा रक्तदाब वाढलेला आहे हेच व्यक्तींना कुठलेही लक्षणं आढळत नाहीत, त्यामुळे त्यांना लक्षातच येत नाही की आपला रक्तदाब हा वाढलेला आहे. हा, त्याला आपण सायलेंट किलर असं म्हणतो की त्याच्यामध्ये की कुठलीही लक्षणं आढळत नाहीत, अचानकपणे जेव्हा दुसरा ताप आलेला आहे, सर्दी खोकला आलेला, आणि त्यावेळी जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हा जो रक्तदाब चेक होतो आणि त्यावेळी निदान होतं की आपला रक्तदाब वाढलेला आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की रुग्णांमध्ये काहीही लक्षणं त्याच्यामध्ये आढळत नाही. आणि त्याची कारणं काय जाणून घेऊया. पण एक फोन आलेला आहे, बाळाजी बोलतात आपल्याशी नांदेड इथून. नमस्कार बाळाजी. सर कसं आहे, मी 2 वर्षापासून माझा बीपी वाढलेला आहे सर. हॅलो. हा बोला बोला. किती आहे बीपी? गोळ्या बंद करायच्या होत्या मला सर, त्याच्या तर घरी काय उपचार करताय सर? बरं, आपला बीपी किती आहे? बीपी ते आपलं काय केलं तसं म्हणून एन्झोग्राफी केलं होतं सर, एन्झोग्राफी नांदेडमध्ये. हा हा, आपण रक्तदाब तपासला होता का? किती आहे तो लक्षात आहे का? ते बीपी जास्त वाढली म्हणून एन्झोग्राफी केली डॉक्टर. बरं बरं, ठीक आहे. एन्झोग्राफी केलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देतील. डॉक्टर काय सांगणार? सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की रक्तदाब जर वाढलेला असेल आणि 2 वर्षापासून जर आपण औषधोपचार घेत आहात, तर रक्तदाब वाढलेला असल्यानंतर एकदा आपण औषधोपचार सुरू केला तर 99% रुग्णांमध्ये औषधं बंद करण्याचा कुठलाही उपाय त्याच्यामध्ये असत नाही. आपण औषधं ती घेत राहणं हाच त्याच्यावरचा पर्याय आहे. आणि आपण एकूण जीवनशैलीमधले जर काही बदल, तर त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत विस्तृतपणे, तर जीवनशैलीमध्ये आपण काही बदल करायचे आहेत आणि त्यानुसार आपण आपला रक्तदाब आटोक्यामध्ये आपण ठेवायचा आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गोळी ही बंद करायची नाही. नक्कीच, आणि हेच आपल्याला सांगायचं आहे की बीपीची गोळी जी आहे ती एकदा सुरू केल्यानंतर ती घ्यावी लागते. ती तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी ही खूप गरजेची असते. तर प्रेक्षको, आपण हेच जाणून घेऊया डॉक्टरांकडून की नक्की कारणं काय काय आहेत डॉक्टर हा आजार होण्याची. हा,
तर रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब ज्याला असं आपण म्हणतो की बीपी वाढलेला आहे, तर त्याची कारणं काय आहे? तर 90% रुग्णांमध्ये असं कुठलंही कारण आढळत नाही, तर त्याला आपण इसेन्शियल हायपरटेन्शन किंवा प्रायमरी हायपरटेन्शन असं म्हणतो की त्यांच्यामध्ये कुठलीही कारण आढळत नाहीत. पण 10% रुग्णांमध्ये की जी काही ज्याला सेकंडरी हायपरटेन्शन आपण असं म्हणू की त्याच्यामध्ये एक इतर किडनीचे जे काही आजार असतील त्याच्यामुळे की बीपी वाढलेला असेल, किंवा एकूण हार्मोनल डिसऑर्डर्स असतील त्याच्यामध्ये थायरॉइड असेल, कशिंग सिंड्रोम असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आहेत आणि त्यामध्ये हा रक्तदाब वाढलेला असू शकतो. तर इतर आजारांमुळे वाढलेला रक्तदाब आणि कुठलंही इतर कारण नसताना वाढलेला रक्तदाब, तर 90% रुग्णांमध्ये हे इसेन्शियल हायपरटेन्शन किंवा प्रायमरी हायपरटेन्शन असं असतं. म्हणजे काही कारण नसताना जो आपल्याला रक्तदाब दिसतो डॉक्टर, आता पण याची जी कारण आपण म्हणू शकतो अनेक आहेत सध्याच्या काळात, काय काय आपण नाव घेत नाही. आता सध्या आपण एकूण पाहायला गेलं तर जीवनशैलीमध्ये जे काही सगळे बदल आपल्या झालेले आहेत, एकूण जीवनाचा वेग आणि संवेग वाढलेला आहे आणि त्यामुळे जे काही वेगवेगळ्या ताणतणावांना आपण तोंड देत असतो की याला आपण सायकोसोमॅटिक इलनेस की मनावरती जो काही आपला मनोकायिक आजार मनावरती जे काही आपले स्ट्रेस आणि स्ट्रेन असतात आणि त्यामुळे एकूण आपल्या शरीरावरती जो काही परिणाम होतो तर त्या आजारांमध्ये रक्तदाबाचा समावेश होतो. आणि की आपण एकूण आहारामध्ये सगळा जो काही बदल झालेला आहे, एकूण जंक फूडची संस्कृती आलेली आहे, एकूण सॉल्टी फूड्स खाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, किंवा एकूण दारू किंवा स्मोकिंग निकोटीन याचा अंतर्भाव, या सगळ्या गोष्टींमुळे एकूण रक्तदाबाचं प्रमाण सध्या एकूण वाढत चाललेलं आहे. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, रणजित सोलंकी बोलतात आपल्याशी बीड इथून. हॅलो बोला. नमस्कार मॅडम, मी रणजित सोलंकी बोलतो. माझं बोला. ते माझा बीपी 158 आहे मॅडम आणि कमी मध्ये 90 आहे. तर मला बीटालॉक 25 गोळी दिलेली, ती खावा लागेल का कंप बंद करायचं? नक्कीच. आपलं वय किती आहे? काही नाही मला सध्या, म्हणजे आता दुखत नाही काही नाही. बर, वय किती आहे तुमचं? 38. कधीपासून घेतोय आपण गोळ्या? दोन वर्ष झाले सर. ठीक आहे. 158 होता बीपी. ठीक आहे, धन्यवाद रणजितजी. काय सांगतो, 158 हा सिस्टोलिक बीपी हा आपला नक्कीच वाढलेला आहे. बोलत होतो की 38व्या वयात किंवा 30 नंतर सुद्धा बऱ्याच जणांना गोळ्या घ्याव्या लागतात डॉक्टर. हो, तर असंच आहे की एकूण 60 किंवा 50 राहिलेलं नाही, त्याचं एज किंवा वय जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. 38व्या वर्षी आपल्याला एकूण आता 2 वर्षांपासून आपण औषधोपचार घेत आहात, तर 158 हा बीपी हा वाढलेला आहे, तर त्यामुळे आपण गोळ्या कमी किंवा बंद करणं असा विचार करू नये, तर एकूण आपण कंटिन्युअस त्या गोळ्या घ्याव्यात आणि दर महिन्याला आपलं बीपी चेक करत राहावं, फॉलोअप घेत राहावा आणि एकूण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स जे आपण या कार्यक्रमामधून सांगणारच आहोत, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि आपण त्या पद्धतीने आपण अंमलात आणा आणि आपला बीपी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण इथे डॉक्टर, जेव्हा सगळ्यांचे फोन येतात त्या सगळ्यांचा हाच प्रश्न आहे की गोळी बंद कधी करता येईल. आता मी तुम्हाला हाच प्रश्न विचारते की गोळी बंद करता येईल का, किंवा जर मध्येच बंद केली तर काय त्रास होऊ शकतो? नाही, कसं आहे की एकदा आपल्याला बीपी डिटेक्ट झालेला आहे आणि गोळ्या सुरू झालेल्या आहेत, तर त्यावेळी आपल्याला गोळी बंद करायची नाही. 99% रुग्णांमध्ये ही गोळी बंद करायची नाही, सगळ्यांनी त्या गोळ्या जन्मभर मरेपर्यंत घ्यायच्या आहेत. कमी जास्त होऊ शकतो त्याचं रक्तदाब, कमी जास्त होऊ शकतो. आपण माइल्ड हायपरटेन्शन जे जर काही रुग्ण आहेत आणि त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे काही बदल झाले आणि बीपी जर त्यांचा आटोक्यामध्ये आणलेला असेल, तर आपण 3 महिन्यापर्यंत फॉलोअप घेऊयात आणि त्यानंतर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या बंद करायच्या किंवा डोस कमी करायचा हा आपण उपाय करू शकतो. परंतु एकदा गोळ्या सुरू झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये बंद त्या करायच्या नाहीयेत. नक्कीच प्रेक्षको, आता ह्या गोळ्या बंद करायच्या नाहीत, पण अजून आपल्याला हा बीपी नॉर्मल करता येईल का, कमी करता येईल का, हेच आपण जाणून घेणार आहोत. पण यासोबत आहार सुद्धा काय घेतला पाहिजे या सगळ्यांविषयी माहिती घेऊया. इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, नक्कीच बीपी कमी करायचा आहे आणि आपल्याला लोकांना माहीतच नसतं की आपल्याला बीपीचा त्रास आहे. म्हणजे साधी डोकेदुखी असू दे, झोप न येणं असू दे, याला नॉर्मल समजलं जातं. कारण फक्त काल जागरण झालं म्हणून आज झोप येते किंवा आज झोप येत नाहीये, अनेक कारणं आहेत. तर नक्की कुठली कुठली कारणं आहेत की त्याच्यावरून आपण लक्षात येऊ शकतं की हा आजार आहे म्हणून? नाही, आता
कसं आहे की 30 ज्यांचं वय आहे त्यांनी नेहमीच आपण दरवर्षी एकदा वर्षातून एकदा आपला रक्तदाब तपासून घ्यावा हे सगळ्यात अत्यंत चांगले उदाहरण असं त्यासाठी राहील की सगळ्यांनी आपलं बीपी चेक करावं दरवर्षी. परंतु की कारण सायलेंट किलर आहे त्याच्यामध्ये कुठलीही लक्षणं खूप साऱ्या रुग्णांमध्ये ते आढळून येत नाहीत. परंतु काही रुग्णांना एकूण काही डोकेदुखीचा त्रास असेल किंवा एकूण चिडचिडेपणा वाढत चाललेला आहे तर कशामुळे एकूण रागीट स्वभाव का झालेला आहे तर बीपी काही वाढताय का विनाकारण भांडायला जात आहेत तर बीपी काही वाढताय का किंवा कधी चक्कर येऊन पडतायत का तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन होऊ शकतं. तर तशावेळी आपण बीपी मेजर करून घ्यावा आणि रक्तदाब आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. खात्री करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर जसं तुम्ही आता इतक्यात म्हणाला की विनाकारण चिडचिड वाढणं विनाकारण म्हणजे कशात मन न लागणं काम करण्यासाठीचा उत्साह न वाटणं ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा संबंध रक्तदाबाशी आहे हे सुद्धा प्रेक्षकांनी समजणं गरजेचं आहे. डॉक्टर आता आपण लक्षणं बघितली कुठला आजार आहे. एक रक्तदाब आहे 80/120 नॉर्मल असला पाहिजे. वरती जर 160 वरती गेलो तर आपण उच्च रक्तदाब म्हणतो. पण रक्तदाब जर कमी असेल तर त्यामुळे काही त्रास होऊ शकतो. तर जसं उच्च रक्तदाब आहे तसं आपण कमी रक्तदाबाची एक कन्सेप्ट किंवा अशी एक एंटिटी आहे. तर सिस्टोलिक किंवा वरचा रक्तदाब जो आहे तो 100 कमी असेल किंवा डायस्टोलिक बीपी जो 60 कमी असेल तर त्याला आपण हायपोटेन्शन किंवा कमी रक्तदाब हा देखील काही रुग्णांमध्ये आढळून येतो. तर तो एक वेगळा आजार आहे आणि त्याचे कारण एकूण आपण तपासण्या करून जाणून घेणं महत्वाचं आहे की एकूण कृश व्यक्ती असतील अॅनेमिक असेल तर असे वेगवेगळी त्याची काही रिझन असू शकतात किंवा काही एन्डोक्रायनॉलॉजिकल रिझन्स असू शकतात तर त्याचा आपण तपासणी करून घेणं महत्वाचं आहे. नक्कीच. मग उच्च रक्तदाब डॉक्टर म्हणजे या दोघांचा जर आपण संबंध केला तर उच्च रक्तदाब हा जास्त धोकादायक ठरू शकतो. नक्कीच उच्च रक्तदाब जास्त धोकादायक ठरू शकतो. याचं प्रमाण देखील कम्युनिटीमध्ये किंवा समाजामध्ये एकूण जास्त आहे. कमी रक्तदाब देखील तितकाच धोक्याचा आहे परंतु त्याचं प्रमाण एकूण कमी आहे. मग यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की धोक्याचा आहे तर कुठल्या कुठल्या अवयवांवर याचा परिणाम होतो. तर उच्च रक्तदाब जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा आपण की एकूण हृदयाशी निगडीत असलेला हा आजार आहे आणि त्यामुळे नक्कीच साहजिकच हृदयावरती परिणाम होतो. हार्ट फेल पर्यंत किंवा एकूण मायोकार्डियल इन्फॅक्शन तर जे काही हार्ट अटॅकचे जे काही रुग्ण आहेत तर त्याला सगळ्यात महत्वाचा रिस्क फॅक्टर कुठला असेल तर तो वाढलेला रक्तदाब आहे. आणि त्याचबरोबर आपण पक्षाघात किंवा स्ट्रोक जे काही म्हणतो तर त्याला स्ट्रोक येणं किंवा पक्षाघात येणं यासाठी देखील वाढलेला बीपी किंवा रक्तदाब हा महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपले डोळे आहेत डोळे देखील रक्तदाबामुळे जाऊ शकतात. त्याच्यामध्ये हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी होऊ शकते आणि त्यामुळं डोळ्यांवरती देखील इजा होते. आणि आपल्या सगळ्यात ज्या काही वेसल्स आहेत तर त्या वेसल्सवरती देखील किंवा एकूण परिणाम होतो. किडनी आहे आपली जी काही तर त्या किडनीवरती देखील रक्तदाबामुळे परिणाम होऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या अवयवांवरती रक्तदाबाचा परिणाम होतो दिसून येतो. आपल्याला एक फोन आलेला आहे. पुरुषोत्तम बोलतायत आपल्याशी यवतमाळ इथून. नमस्कार पुरुषोत्तम. हॅलो नमस्कार. जिरापुरे यवतमाळ बोलतो. बोला आपला प्रश्न विचारा. तर मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. रोज सकाळी गोळी घेतो ब्लड प्रेशरची. 80/120 जी स्केल आहे ब्लड प्रेशरची वाढताना 120 वरच वाढते का 80 वर वाढते का किंवा 80 खाली येते का 120 लो प्रेशर ब्लड प्रेशर 120 खाली येते का या 80/120 स्केलचं काय म्हणजे स्टँडर्डायझेशन आहे ब्लड प्रेशरच्या रक्तदाबाच्या बाबतीत. ठीक आहे ठीक आहे. अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर. 80/120 का. तर त्यांना आपण परत या स्लाईडच्या माध्यमातून सांगूयात की सिस्टोलिक बीपी किंवा वरचा रक्तदाब जो आहे तो 120 आणि खालचा जो रक्तदाब आहे डायस्टोलिक बीपी तो 80 कमी. तर याला आपण नॉर्मल रक्तदाब असं म्हणू. तर 60-80 हा खालचा रक्तदाब हा नॉर्मल असेल. 100-120 हा वरचा रक्तदाब किंवा सिस्टोलिक रक्तदाब हा नॉर्मल असेल. तर मग त्याच्या पुढच्या जे काही रेंजेस आहेत तर हे आपण सगळ्या एकूण लोकांचा अभ्यास करून की नॉर्मल रक्तदाब नॉर्मल रुग्णांमध्ये किती आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन समाजामध्ये किती आहे तर याचा सगळा एकूण सायंटिफिक स्टडी करून आपण हे फिगर्स काढलेले आहेत आणि त्यानुसार आपण ठरवत असतो की रक्तदाब आहे नाही आहे किती आहे असं.
नक्कीच. आणि या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात की एकूण तुमच्या शरीरात रक्त किती आहे, तुमची उंची किती आहे, तब्येत कशी आहे, पण त्यातलं जे आपण म्हणू शकतो सुवर्णमध्य किंवा सगळ्यांच्या शरीरासाठी जे आहेत ते आपण म्हणू शकतो 120-80 हे दोन आकडे निवडलेले आहेत जे माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचे आहेत. डॉक्टर, आपण उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब असणं बघितलं, हे वेगवेगळे अवयव आहेत त्यांच्यावर होणारा परिणाम बघितलेला आहे. आता असं होतं की बऱ्याच वेळेला काही काही लोकांना उच्च रक्तदाब नसतो, कमी असतो, तरी सुद्धा त्यांच्या अवयवांवर परिणाम होताना दिसतात, त्यामागे कारण काय असतं? नाही, जसं उच्च रक्तदाब ही एक एंटिटी आहे, तसं कमी रक्तदाब असणं ही देखील एक अत्यंत धोक्याची एंटिटी आहे. आणि तर त्याच्यामध्ये एकूण हार्मोनल काही चेंजेस काही असतील किंवा एकूण सेकंडरी काही चेंजेस आहेत का, त्याच्यामध्ये आपल्याला ते पाहावं लागेल. आणि कुठला नेमका आजार त्या पाठीमागे आहे ते आपल्याला पाहून ठरवावं लागेल की कमी रक्तदाब कशामुळे आहे. आणि जसं उच्च रक्तदाबाचे धोके आहेत तसं कमी रक्तदाबाचे देखील धोके आहेत. अचानक मृत्यू येणं, एकूण हार्ट अटॅक येणं, हे देखील होऊ शकतं. नक्कीच. मग आता या सगळ्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, पण याच्यामध्ये असं होतं डॉक्टर की जेव्हा एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो तेव्हा तो पहिल्यांदा चेक केल्यानंतर लगेच त्याने गोळी घ्यावी का, किती दिवस मोजमाप करावं आणि मग ठरवावं की आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे म्हणून? तर कसं आहे की जर समजा की सिव्हिअर हायपरटेन्शन किंवा स्टेज 2 हायपरटेन्शन असेल, तर सिस्टोलिक बीपी वरचा रक्तदाब हा जर 160 आणि खालचा जो रक्तदाब डायस्टोलिक बीपी 100 जास्त असेल तर लगेचच आपल्याला उपचार सुरू करणं खूप महत्वाचं आहे. परंतु आपलं एकूण प्री हायपरटेन्शन किंवा माइल्ड बीपी असेल तर त्यावेळी आपण काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून आपण 3 महिने हे बदल अंगीकार केल्यानंतर आपला बीपी वाढलेला आहे का कमी झालेला आहे, तर ते आपण एकूण एकदा आपण हायपरटेन्शन किंवा बीपी लेबल करणार आहोत की नाही तर थोडस आपण त्यावेळी ठरवू शकतो. काही कालावधीनंतर आपण 3 महिन्याच्या कालावधीनंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर घेतले, आपण आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी केलं, आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, एकूण व्यायाम आपण केला, ताणतणावांचं एकूण नियोजन केलं, तर त्या कालावधीमध्ये जर आपण बीपी कमी करू शकतो. परंतु जर 160 आणि 100 हा जर असेल तर आपल्याला इमिजिएटली आपल्याला रक्तदाबाचा उपचार सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर. आता या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण म्हणतो की काय बदल केले पाहिजेत, म्हणजे ज्यांना बीपी आहे कमी आहे त्यांनी जर या गोष्टी सुधारल्यात तर तुमचा बीपी अजून कमी होईल, आणि ज्यांना नाहीये त्यांनी या गोष्टी टाळल्यात तर त्यांना बीपी होणारच नाही. तर आपण काय सांगणार आहात? तर एकूण लाईफस्टाईल मेजर्स किंवा जीवनशैलीमध्ये जे काही बदल आपल्याला करायचे आहेत तर कुठले बदल करायचे आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपलं वजन जे आहे ते आपलं आदर्श वजन असलं पाहिजे. तर वजन किती असावं आपलं, तर त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे बॉडी मास इंडेक्सचा, तो आपण स्लाईडच्या माध्यमातून देखील पाहू शकतो की वेट इन केजी डिवाइडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. आपलं वजन किलोग्राम मध्ये आणि उंचीचा वर्ग आपण करायचा, मीटर मध्ये उंची आपण घ्यायची आहे, त्याला गुणिले 100. तर त्याचं जे काही फॉर्म्युला आपण अप्लाय केल्यानंतर वजन किती असावं, BMI आपला काढता येतो, तर बॉडी मास इंडेक्स, तर बॉडी मास इंडेक्स 18.5 जर कमी असेल तर अंडरवेट आपण असं म्हणू. नॉर्मल रेंज जी आहे ते 18.5 ते 25 या रेंजमध्ये आपलं आदर्श वजन असावं. पण 25 जर जास्त असेल तर ते ओव्हरवेट किंवा वजन जास्त आहे. त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज आहेत, प्री ओबेज आहे 25 ते 29.9 किंवा एकूण नंतर 30 ते 35 आहे, 35 ते 40 आणि 40 जास्त असं त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन वर्गीकरण आपण केलेलं आहे. तर आपला बॉडी मास इंडेक्स हा 18 ते 25 याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि साधा ठोकताळा जर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आपली उंची सेंटीमीटरमध्ये उंची जर समजा 174 सेंटीमीटर असेल, त्याच्यामधून 100 जर वजा केले तर आपलं आदर्श वजन 74 हे असेल. म्हणजे हे एक साधं मोजमाप आहे जे आपण करू शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, डॉक्टर फोन घेऊया. आरती बोलतायत आपल्याशी रायगड इथून. नमस्कार आरतीजी. हॅलो. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, मला वर्ष झालं बीपीची गोळी चालू झाली. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. सलग विचारा. मला बीपीची गोळी चालू वर्षभर झाले, पण माझ्या मणक्यात गॅप पडली होती ना, म्हणून बीपीची गोळी मला चालू झाली. बर बर. वय किती आपलं? ठीक आहे, माझं वय आहे 40. 40 वय आहे. ठीक आहे, धन्यवाद आरतीजी.
हा तर की त्यांना मणक्यात गॅप आहे आणि त्यावेळी त्यांचं रक्तदाबाचं निदान झालेलं आहे आणि त्यांनी बीपीचं उपचार सुरू केलेला आहे. तर आता उपचार जर सुरू केला असेल तर तुम्ही ती गोळी कंटिन्यू घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ती बंद करायची नाही आणि परत बीपी आपला कंट्रोलमध्ये राहावा म्हणून आपण जीवनशैलीमध्ये जे काही बदल करायचे आहेत ते आपण सांगतो आहोत, चर्चा करतो आहोत. ते लक्षपूर्वक जर आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी ऐकलं तरी आपल्याला कळेल की बीपी हा कसा कमी करता येईल किंवा नॉर्मल ठेवता येईल. काय सांगता डॉक्टर? एक होतं की वजन नक्कीच की आपलं वजन हे आदर्श असावं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी काही व्यसनं आहेत तर व्यसन कुठलंही असू नये, म्हणजे की दारूचं सेवन वेगवेगळ्या प्रमाणात जे काही केलं जातं तर ते दारूचं सेवन करू नये. तर ते दारू सेवन हे एक महत्वाचं कारण रक्तदाबासाठी आहे. त्याचबरोबर तंबाखूचं सेवन, हां ते टोबॅको च्युईंग म्हणजे की स्मोकिंग असेल की बिडी सिगारेट किंवा एकूण तंबाखू सेवन वेगळ्या पद्धतीनं केलं जातं तर ते असू नये. तर की तंबाखू नको, दारू नको आणि आहारामध्ये मिठाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण आहे ते अत्यंत कमी असावं. तर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण किती असावं तर त्याच्यामध्ये दररोज आपण 5 ग्रॅम इतकं मीठ खायचं आहे. अच्छा, त्याच्यापेक्षा कमी खाल्लं तर आणखीन उत्तम. तर कमीत कमी मीठ खायचं आहे, समजा कुटुंब 4 जणांचं कुटुंब आहे, हम दो हमारे दो अशा मध्ये, तर आपण दररोज 20 ग्रॅम इतकं मीठ खायचं आहे. तर आपण अर्धा किलो मिठाचा पुडा जर 20 ग्रॅम म्हणजे आपण दोन्ही वेळेचं जेवण धरून आपण दोन्ही वेळेचं जेवण धरून आपल्याला दररोज सकाळच्या जेवणामध्ये 10 ग्रॅम असेल आणि असं करायला तर दिवसभरात आपल्याला हे पाहिजे, दिवसभरामध्ये तेवढं आपण मीठ खायचं आहे. तर त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन जर करायचं झालं बरोबर तर आपल्याला की अर्धा किलो मिठाचा पुडा जर आपण आणलेला असेल तर 4 जणांचं कुटुंब आहे तर त्यांनी 20 ग्रॅम रोज मीठ खायचं आहे तर ते 25 दिवस तो अर्धा किलो मिठाचा पुडा केला पाहिजे, पुरवला पाहिजे. आणि त्यापेक्षा जास्त जर मीठ लागत असेल तर ते मीठ नसावं, ते औषधाची आपण म्हणू शकतो की तुम्हाला सुद्धा रक्तदाबाची औषधं भविष्यात लागू शकतात हे समजणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे काही सॉल्टी फूड्स आहेत, एकूण लोणचे झाले, चिप्स झाले, असंही खाणं झालं आहे, तर एकूण केचप आहे, सॉसेस आहेत, या सगळे जे काही पदार्थ आहेत ते सॉल्टी फूड्स आपण अवॉइड केले पाहिजेत. इतकंच नाही डॉक्टर, बरेच प्रिझर्वेटिव्ह असतात, म्हणजे आजकाल फार रेडी टू मेक फूड्स आलेले आहेत ज्यांना टिकवण्यासाठी फार मीठ वापरलं जातं. असे पदार्थ देखील आपण कमी प्रमाणात सेवन केलं पाहिजे त्याचं. अच्छा, म्हणजे उपवास आहे म्हणून आपण हे खाणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे डॉक्टर. आता तुम्ही म्हणाला व्यसन म्हणाला तर तिथे मला एक परत जावंसं वाटतं. काही काही जणांना खूप चहा कॉफी घेण्याचं सवय असते आणि ती व्यसनात नंतर अगदी परिवर्तित होते तर त्याचाही परिणाम होतो का रक्तदाबावर? तर नक्कीच कॉफी सेवन जर जास्त प्रमाणामध्ये केलं असेल, कॅफेन त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे देखील रक्तदाब वाढू शकतो. तर चहा एखाद दुसरा कप दिवसात ठीक आहे, परंतु जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी याचं सेवन देखील रक्तदाब वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असतं, त्यामुळे त्याचं प्रमाण देखील ते कमी असावं. डॉक्टर, सगळ्यात महत्वाचं रक्तदाब व्यवस्थित असणं, मग याला पाणी सुद्धा पिणं तितकंच गरजेचं आहे का? कारण पाणी टाळलं जातं, त्याच्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक, सरबत आणि ज्यूस घेतले जातात. तर पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा एरिएटेड ड्रिंक्स तर हे देखील आपण टाळायचे आहे, ते कुठल्याही पद्धतीचं सेवन त्याचं करायचं नाहीये. आणि पाणी जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे की कमी पाणी पिऊन आपण आणखीनच आजार वाढवण्याच्या पलीकडे पाठीमागे जाऊ शकतो. तर तसं न होता की एकूण पाणी जास्त प्रमाणात योग्य प्रमाणात 5 लिटर दररोज पाणी जे आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे ते आवश्यक आहे. कमी पाणी पिणं हे चुकीचं आहे. आणि आपण जीवन शैलीमधले जे काही बदल बोलत होतो. नक्कीच डॉक्टर, थोडंसं मध्ये थांबवते कारण जीवनशैलीतील बदल हे घडवून आणणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी कुठले कुठले ते बदल आहेत ते आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, आता खरंच असं म्हणता येईल की सध्याची जी आपली पिढी आहे ती अगदी भूक लागते म्हणून खाणं यापेक्षा जास्त चवीसाठी आणि किंबहुना पैसा मिळतो यासाठी ही इंडस्ट्री खूप वाढत आहे. पण यामुळे झालं असं आहे की अगदी लाखो किलोमीटर किंवा काही किलोमीटर जाऊन डॉक्टर खाणारी लोक आहेत पण काही किलोमीटर चालणारी लोक नाही आहेत. तर हे जे खाण्यासाठी जे खाणं झालेलं आहे त्यामुळे बरेच आजार झालेले आहेत. त्यात तुम्ही सगळ्यात अगदी म्हणाला की मीठ कमी करणं, मीठ कमी करणं गरजेचं आहे. पण आता जिथे एक्सरसाइजची वेळ येते तिथे आपण काय सांगणार, काय योग्य एक्सरसाइज करावा?
तर की जीवनशैलीमध्ये जे काही बदल आपल्याला करायचे आहेत तर त्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव आणि त्यामुळे होणारे जे काही आजार वाढत झालेले आहेत, तर एकूण आपण व्यायाम कशा पद्धतीने करायचा आहे तर दररोज आपण 30 ते 40 मिनिटे साधा कुठलाही व्यायाम की चालण्याचा व्यायाम असेल, सायकलिंग असेल, पोहण्याचा व्यायाम असेल, तर आठवड्यातील 5 ते 7 दिवस आपण 30 ते 40 मिनिटं हा व्यायाम करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आणखीन सांगायचं जर झालं तर व्यायाम करताना आपला एकूण हार्ट रेट की हृदयाचे ठोके जे आहेत तर ते वाढत जातात. बरोबर. तर ते किती वाढले पाहिजेत, किती व्यायाम केला पाहिजे, किती व्यायाम केला पाहिजे, तर त्याच्यासाठी एक आपल्याला सूत्र सांगता येईल. तर की 220 वजा आपलं वय, समजा माझं वय 40 वय आहे. थोडंसं थांबवते, आपले प्रेक्षक हे पाहिजे असेल तर लिहून घेऊ शकतात किंवा रेकॉर्ड सुद्धा करून ठेवू शकतात. डॉक्टर काय सांगणार? तर एक व्यायाम आपण किती करायचा त्यासाठी सूत्र आपण बोलत होतो की 220 वजा आपलं वय, समजा माझं वय 40 आहे, 220 मधून 40 वजा करा 180 आलं तर आपला हार्ट रेट हे मॅक्सिमम 180 जाऊ शकतो व्यायाम करत असताना. परंतु तितका आपण व्यायाम करायचा नाहीये तर त्याच्या 50 ते 70%, समजा 180 तर 50 म्हणजे 90 ते आपण 120 पर्यंत आपण हार्ट रेट असा जाईल तितका आपण व्यायाम करू शकतो. म्हणजे आपला हार्ट रेट किती आहे आणि तो कितपर्यंत वाढला पाहिजे याचं गणित करून मग तो व्यायाम करणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता हे व्यायाम करण्याचे सुद्धा बरेच फायदे आहेत पण व्यायाम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जिममध्ये जाऊन व्यायाम करणं, चालणं, धावणं, याच्यामध्ये कुठला व्यायाम हा खूप चांगला होईल रक्तदाबासाठी? नाही, कसं आहे की आपण कुठलाही शारीरिक हालचाल, तर चालण्याचा व्यायाम जो आहे तो अत्यंत उत्तम व्यायाम आपण असं स्वस्त आणि मस्त आहे. तर 30 मिनिटे आपण जर भरभर चाललो, ब्रिस्क वॉकिंग ज्याला असं म्हणतो की भरभर चालण्याचा व्यायाम, आणि त्याच्यामध्ये आपण रक्त हार्ट रेट जो आहे तो आपला किती वाढेल तर तो 180 च्या 50 ते 70% म्हणजे 220 वजा आपलं वय हे अगोदर आणि त्यानंतर आपण त्याच्या 50 ते 70% इतका आपण हार्ट रेट वाढेल इथपर्यंत आपण व्यायाम करणं अपेक्षित आहे. नाहीतर काय होतं की आपण आपल्याला वाटत राहतं की आपण चालतो आहे आणि आपला व्यायाम झालेला आहे तर तसा तो व्यायाम होत नाही. तर तो ते जे सूत्र आहे ते लक्षात घेऊन आपण व्यायाम केला पाहिजे. तर कुठल्याही पद्धतीचा व्यायाम करा, आपण चालण्याचा असेल, पळण्याचा असेल, पोहण्याचा असेल, सायकलिंगचा असेल, जिममध्ये जाऊन वर्कआउट करण्याचा असेल, तर आपण 30 ते 40 मिनिटे आपण हा हार्ट रेट आपला इतका वाढलेला असला पाहिजे आणि ते तो वाढलेला हार्ट रेट आपण तो त्या पद्धतीने सहन करू शकू, आपली तेवढी एन्ड्युरन्स पॉवर असेल, तेवढी डेव्हलप झालेली असेल, तर आपण तो व्यायाम जो आहे तो चांगल्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने करतो आहोत. आणि तो व्यायाम एकूण रक्तदाब आणि ह्या सगळ्या लाईफस्टाईल डिसीज प्रिव्हेंशनसाठी उपयोगाचा ठरेल. नक्कीच डॉक्टर, आपल्याला एक फोन आलेला आहे. संभाजी सोनावणे बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार संभाजी. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, एक महिन्यापूर्वी माझा अचानक बीपी वाढला. माझं वय 30 आहे. मी रेग्युलरी व्यायाम पण करतो. एक थोडासे एक घटनेमुळे माझा बीपी वाढला, त्या संदर्भात मी काही टेस्ट केल्या ज्या रिलेटिव्ह असतात त्या नॉर्मल आल्या. त्यानंतर मला महिनाभर गोळ्या घ्यायच्या सांगितल्या, त्या मी गोळ्या घेतल्या. तर गोळ्या त्या एक महिन्यानंतर बंद करायच्या सांगितल्या, त्या मी आता बंद केल्या. पण पुन्हा त्या 15 दिवसानंतर माझा पुन्हा बीपी वाढला होता. तर मी गोळ्या घेतल्या पाहिजेत की त्या बंद ठेवल्या तरी चालतील? वय किती आहे? 30 वय आहे माझं. मी रेग्युलरी व्यायाम पण करतो. बरं, आपण गोळी एक घेतायत का दोन गोळ्या घेतायत? मी सकाळी एक गोळी घ्यायची सांगितली होती मला, त्याप्रमाणे मी एक महिनाभर घेतली. आणि बीपी किती आहे सध्या? माझा आता सतत नॉर्मल दाखवतो पण कधी कधी अचानक वाढतो. अचानक किती वाढतो? पण तो 180 दाखवतो वरचा बीपी आणि खालचा पण थोडा वाढलेला असतो. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. आपल्या प्रश्नाचं डॉक्टर नक्कीच उत्तर देते. तर आपला बीपी जर अधूनमधून वाढत असेल, कधी कधी तो 180 पर्यंत जातोय, सिस्टोलिक हायपरटेन्शन याला असं आपण म्हणू, डायस्टोलिक बीपी जर नॉर्मल असेल आणि सिस्टोलिक बीपी जर वाढलेला असेल, तर अशा पद्धतीचा 180 स्वरूपाचा जो काही वरचा बीपी सिस्टोलिक बीपी जातो आहे तर नक्कीच हे धोक्याचं आहे. आणि त्यामुळे आपण औषधोपचार घेणं, रेग्युलर औषधोपचार घेणं आणि फॉलोअप करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
तर गोळ्या आपण घेत राहा आणि त्याचबरोबर वरच्यावर बीपी महिन्यातून एकदा असं चेक करत चला. बरोबर आहे. आणि म्हणजे तुमची जी गोळी बंद करायचं तुम्ही म्हणत होता ते बंद न करता ती सुरू ठेवा. आणि जर काही त्रास झाला तर नक्कीच चेक करावं. याशिवाय काही काही दिवसांनी डॉक्टर फॉलोअप करणं, डॉक्टरांकडे जाऊन बीपी चेक करणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर हे पण तितकंच महत्वाचं आहे का? कारण आजकाल प्रत्येकाच्या घरी किंवा बहुतेकांच्या घरी ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रिक बीपी मोजण्याचं मशीन असतं आणि डॉक्टरांकडे जाऊन बीपी मोजणं, या दोघांमध्ये काय फरक मिळतो? तर कसं आहे की डिजिटल बीपी ऍपरेटस सध्या घरोघरी उपलब्ध आहेत आणि त्याच्यातून बीपी मेजर करणं अत्यंत सोपं झालेलं आहे आणि त्याच्यातून आपण बीपी मेजर करू शकतो. परंतु की डॉक्टरांकडे किंवा क्लिनिकमध्ये जाऊन आपण जो काही स्पिग्मो मॅनोमीटर त्या ऍपरेटसनं आपण बीपी क्लिनिकमध्ये चेक करतो तर त्याच्यामध्ये 2 ते 3 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी इतकं व्हेरिएशन येऊ शकतं. हा, तर आपण जर बीपी वाढलेला असेल तर परत एकदा आपण खात्री करून घेऊ शकतो डॉक्टरांकडे जाऊन की खरंच बीपी वाढलेला आहे का. डिजिटल बीपी ऍपरेटसमध्ये कधी कधी व्हेरिएशन जास्त येण्याची शक्यता असते. शक्यता आहे, त्याला त्या मोजण्याला इतकी अजून मान्यता मिळत नाहीये. म्हणजे डॉक्टर ते चेक करणार नाही, त्याद्वारे चेक करणार नाही. प्रेक्षक हो, नक्कीच आपल्याला हे जाणून घ्यायचंय की बीपी जो आहे तो नॉर्मल असला पाहिजे, डॉक्टरांकडे जाऊन चेक करणं गरजेचं आहे आणि तो जो असतो तो योग्य बीपी असतो. डॉक्टर आता आपण जेव्हा म्हणतोय की एक्सरसाइज केली पाहिजे, आता काही काही मागे न्यूजपेपरमध्ये आपल्याला घटनाही ऐकायला मिळाल्या की जिममध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर जसं तुम्ही आज सांगितलं, कॅल्क्युलेशन सांगितलं की इतका हार्ट रेट वाढेपर्यंत एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, म्हणजे हे सुद्धा लोकांनी तितकंच जाणं गरजेचं आहे का की एक्सरसाइज जास्त करणं, एक्सरसाइज कमी करणं हे सुद्धा थोडंसं तोल मापूनच केलं करणं गरजेचं आहे. की कसं आहे की आपण जर व्यायाम करत नसू आणि अचानकच व्यायामाला सुरुवात केली तर आपल्या शरीराला त्याची कुठलीच सवय नाही, तर आपण वॉर्म अप एक्झरसाइज ज्याला म्हणतो की आपण हळूहळू तो व्यायाम वाढवत नाही जाय, अचानकपणे जास्त आपण एवढा व्यायाम करायचा नाहीये आणि त्यामुळेच आपण अशा काही घटना वाचतो ऐकतो की बीपीमध्ये आपण एकदमच वर्कआउट करायला गेलेला आहे कोणी आणि त्याचा हार्ट अटॅक येऊन विकून मृत्यू झालेला आहे. तर त्यामुळं आपण जो 30 ते 40 मिनिटाचा रोजचा जो व्यायाम करायचा आहे तर तो हळूहळू वाढवत न्यायचा आहे, तर ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे शरीर सौष्ठव असावं पण ते तुम्हाला सुदृढ राखेल इतकं असावं, अतिव्यायाम ही करू नये. डॉक्टर जसं अतिव्यायाम आहे तसं काही काही जणांचं खूप काम केल्यानंतर, शारीरिक कष्ट घेतल्यानंतर, अगदी महिलांसाठी ज्या दिवसभरात काम करत असतात आणि कामं केल्यानंतर त्यांचा बीपी सुद्धा वाढतो, तर अशा वेळेला त्यांनी आराम केल्यानंतर सुद्धा बीपी नॉर्मल होतो का? नक्कीच, एकूण विश्रांती घेतल्यानंतर साहजिकच बीपी मेजर जर आपण केला तर तो कमी असेल. म्हणजे गोळी घेण्याची प्रत्येक वेळी गरजच आहे असं नाहीये. नाही नाही, याच्यामध्ये आपण काही गफलत करतोय की इथे कुठलं ते एक सिम्पटम असं नाहीये की एकदा बीपी आहे का नाही आहे, आपण सलग 2 वेगवेगळ्या सेटिंगमध्ये जर मेजर केल्यानंतर जर पेशंटचं बीपी वाढलेलं आढळेल तर आपल्याला त्या रुग्णांना औषधोपचार देणं खूप महत्वाचं आहे. परंतु की विश्रांती घेतल्यानंतर आता माझा बीपी कमी झालेला आहे आणि आता मला काही आवश्यकता नाही आहे अशा स्वरूपाचं तो बीपीला आपण म्हणू नाही शकत की जर बीपी तुमचा वाढलेला असेल तर तो कधी व्हेरिएशन त्याच्यामध्ये येईल नक्कीच, परंतु त्याच्यामध्ये की विश्रांती घेतली म्हणून आपण आता गोळ्या घ्यायच्या नाहीत, हे अल्टरनेटिव्ह त्याला असणार नाही. म्हणजे तुम्हाला रक्तदाब आहे का नाही हे चेक करावं आणि ते नक्की कशामुळे सुद्धा तो कमी वाढणार आहे किंवा कमी होणार आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. डॉक्टर आता उपचारांकडे येतोय ना, तेव्हा सगळ्यात आधी मला असं वाटतं की आपण थोडंसं आहाराकडे जाऊया की कुठला आहार घेतल्यामुळे बीपीचा त्रास हा आपण होऊ शकत नाही किंवा टाळू शकतो. नक्कीच, तर आहारामध्ये जर आपण कुठले बदल करायचे आहेत बीपीच्यासाठी असं जर म्हटलं तर की मला समजा बीपी नाहीये किंवा कुणाला आता सध्या बीपी नाहीये म्हणून, पण तरीही त्या सर्व लोकांनी की मिठाचं प्रमाण जे आहे ते कमी खायचं आहे की 5 ग्रॅम प्रतिदिन इतकं ते कमी खायचं आहे. हा, तर ते हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहारामध्ये बदल कुठला तर मिठाचं प्रमाण. हे म्हणजे आतापर्यंत वस्तू मोजल्या जातात, आता 5 ग्रॅमचा चमचा आणून ठेवणं गरजेचं आहे, त्यानुसार आपल्याला कळेल. आणि त्याचबरोबर आहारामध्ये एकूण फळं आणि पालेभाज्या यांचं प्रमाण हे अधिक असावं, तर ते 400 ग्रॅम इतकं आपण त्याचं सेवन करायचं आहे. रोज आपण कमीत कमी 400 ग्रॅम फळं
पालेभाज्या इतक्या खाल्ल्या पाहिजेत. तर इतकं जर आपण घेत असू तर नक्कीच आपलं बीपी वाढणार नाही किंवा ते नियंत्रणामध्ये राहू शकतं. तर आणि एकूण आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरतो तर ते तेलांचं मिश्रण वापरणं खूप गरजेचं आहे. म्हणजे की शेंगदाणं तेल आपण कधी वापरू, कधी सूर्यफुलाचं तेल असेल, करडईचं तेल असेल, तर याचं मिश्रण वापरावं. आणि जे काही सॅच्युरेटेड फॅट्स किंवा एकूण आता कोकोनट ऑइल जे आहे ते आता कोकणामध्ये काही भाज्यांमध्ये काही पदार्थांमध्ये वापरलं जातं, तर कोकोनट ऑइलचं प्रमाण हे कमी असावं, तर सॅच्युरेटेड फॅट्स त्याच्यामुळे जास्त मिळतात, तर ते असू नयेत. तर तेलांचं व्हेरिएशन असावं, सॅच्युरेटेड फॅट्स अधिक असू नये. खोबरं हे जे खाण्यात येतं तर ते देखील कमी प्रमाणामध्ये असावं. तर आणि पोटॅशियम रिच फूड्स काही थोडंसं आपण तुम्हाला थांबवते. आपल्याला एक फोन आलेला आहे, बराच वेळ थांबले ते. विजय साठे बोलत आहेत आपल्याशी मुंबई इथून. माझा प्रश्न असा आहे की माझा बीपी मला खूप वर्ष आहे आणि माझा गोळ्या घेऊन तो कंट्रोल मध्ये आहे. मला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी जवळ प्रॉब्लेम आहे. माझं वय 70 आहे पण गेले पाऊण महिना माझा बीपी मधूनच एकदम शूटअप होतो आणि तो 175-185 पर्यंत जातो. आणि गोळीने सोडतो मग त्यावेळेला कंट्रोल होत नाही. याचं कारण काय असावं आपण काय सांगू शकाल का? ठीक आहे, धन्यवाद विजयजी. आपला प्रश्न आम्हाला कळालेला आहे. नाही, कसं आहे की त्यांना पेशंटला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी देखील डेव्हलप झालेली आहे आणि ते कंटिन्युअस बीपीचा उपचार घेत आहेत. तर बीपी शूट होणं असं हायपरटेन्सिव्ह पेशंटमध्ये काही आढळत असतं आणि त्यावेळी आपण काय करता येईल हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये जर आपलं सिस्टोलिक बीपी 180 पेक्षा जास्त असेल आणि डायस्टोलिक बीपी हे 100 पेक्षा जास्त असेल तर आपण जेबेखाली जे काही नेफेडेपिनची गोळी जी मिळते ती ठेवून त्यावेळी आपण बीपी कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यावेळी ते इमर्जन्सी कंडिशन आहे आणि त्यावेळी आपण पटकन दवाखान्यामध्ये जायचंय, हॉस्पिटलमध्ये जायचंय आणि उपचार घ्यायचे आहेत. म्हणजे असा जर बीपी वाढला तर जवळच्या तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सर्वप्रथम बीपी चेक करून ती गोळी जी आहे ती त्यांच्याकडून घेऊन तो बीपी हा कमी करता येऊ शकतो. फक्त ती तशी धोक्याची घटना जी आहे किंवा बीपी शूट होणं आहे हे तुम्हाला ओळखता येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्रेक्षको, यासोबतच झोप किती गरजेची आहे किंवा चयापचय संस्था म्हणजेच आपलं पोट साफ असणं सुद्धा किती गरजेचं आहे हेही आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका. प्रेक्षको, झोप ही एक देवाने दिलेली देणगी आहे आपल्यासाठी आणि त्या झोपेचा उपयोग आपलं शरीर खूप छानपैकी पुन्हा ताजतवानं होण्यासाठी उपयोग करत असतो. डॉक्टर, ही जर झोप व्यवस्थित नसेल तरी सुद्धा बीपी वाढतो का? हो नक्कीच, की रोज आपल्याला 6 ते 8 ही शांत झोप मिळणं हो की खूप महत्वाचं आहे आपलं आरोग्य राखण्यासाठी. आणि झोप जर व्यवस्थित नाही झाली तर मग एकूण असं जे काही ताणतणाव आणि त्यामुळं एकूण बीपी वाढणं असं देखील होऊ शकतं. त्यामुळे झोप योग्य प्रकारे घेणं हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, चयापचय संस्था म्हणजे अन्न व्यवस्थित पचणं याचा सुद्धा संबंध येतो का? नक्की नक्की, एकूण आपलं एकूण पचन संस्था व्यवस्थित कार्य करते आहे. आपण आपलं एकूण जे काही सकाळचे प्रात्यविधी वेळेवर आणि रेग्युलरली होत आहेत, स्टूल पासिंग, युरिन पासिंग व्यवस्थित होत आहे, तर या सगळ्या गोष्टींचा एकूण फिजिओलॉजिकल कंडिशनचा नक्कीच स्ट्रेस आणि स्ट्रेन शरीरावरती होत असतो आणि त्यामुळे ह्या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. डॉक्टर, सगळ्या आजारांमधला जर महत्वाचा सध्याच्या काळात जर विषय घेतला किंवा टॉपिक घेतला तर अगदी मानसिक ताणतणाव, मग अगदी तो कुठल्याही गोष्टीचा आलेला ताण असू दे, त्याच्यामुळे जो परिणाम होतो तो बीपीवर, अगदी धडधडणं, हातपाय थरथर कापणं, शाळेला सुद्धा ज्यांना एक्झामला जायचंय त्या मुलांमध्ये सुद्धा असे फरक दिसून येतात, तर काय सांगणार आहात आपण ताणतणावाविषयी? ताणतणाव आता जर आपण काही एक्झामला जाणार आहात काही मुलं किंवा एकूण कुठली आपण भीती असेल तर त्यावेळी देखील धडधड होतं, तर या ज्या गोष्टी आहेत की काही प्रमाणामध्ये ताणतणाव योग्य आहे, आवश्यक आहे. परंतु हा जर ताणतणाव जर आपण मर्यादेच्या पलीकडे असेल की त्याला आपण जर कोपअप होऊ शकत नसेल तर तो नक्कीच धोकादायक आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं की स्ट्रेस इंड्यूस्ड हायपरटेन्शन किंवा एकूण की आपण ज्याला मनोकायिक आजार की सायकोसोमॅटिक इलनेस असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ताणतणावांमुळे नक्कीच बीपी वाढतो. तर त्यामुळे की व्यक्तीचं आरोग्य व्यवस्थित आहे
एकूण घरामध्ये कुठले काही कलह नाहीत किंवा त्यांचे एकूण समाजामध्ये कुठे भांडणं नाहीयेत, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. ऑफिसमधलं एकूण वातावरण कसं आहे, तर ऑफिसमधल्या गोष्टी ह्या ऑफिसमध्ये राहू द्यायच्या आहेत, त्या घरात आतमध्ये येऊ द्यायच्या नाहीत, हे जे काही आपण डिमार्केशन जर चांगल्या पद्धतीने करू शकलो आणि एकूण ताणतणावांचं नियोजन कामाचं नियोजन केलं तर आपण ताणतणाव हे टाळू शकतो. यासोबत योगासन आणि प्राणायाम सुद्धा डॉक्टर कुठले करावे आम्ही जाणून घेणार आहे तुमच्याकडून. तत्पूर्वी एक फोन घेऊया. पोपटराव चव्हाण बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार, माझा प्रश्न असा आहे. बोला बोला. माझा प्रश्न असा आहे सर, हा बीपी डॉक्टरकडे चेक न करता आपल्याला बाह्य लक्षणांना किंवा कसा ओळखता येईल? कसा ओळखता येईल? बरं, ठीक आहे. आपलं वय किती आहे? माझं वय 60 वर्षे. 60 वर्ष आहे. डॉक्टर काय सांगणार ते आता? नक्कीच, याच्यामध्ये असं आहे की बीपी आपला वाढलेला आहे किंवा नाही आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. की सायलेंट किलर असा डिसीज आहे, खूप जणांमध्ये याची कुठलीही लक्षणं आढळत नाही, परंतु काही जणांमध्ये चिडचिडेपणा असेल किंवा डोकेदुखी असेल, कधी चक्कर येणं असेल, तर अशा स्वरूपाची ती लक्षणं आढळून येतात. तर त्यामुळं आपण डॉक्टरांकडे न जाता बीपी वाढलेला आहे किंवा नाही आहे याचं निदान आपण करू नाही शकत, तर तो स्पिग्मो मॅनोमीटरनं तो मोजायचाच आहे आणि त्यावेळी ठरवायचं की बीपी वाढलेला आहे का नाही आहे. पण तरी सुद्धा डॉक्टर आपण असं सांगू शकतो आपल्या प्रेक्षकांसाठी की तुम्हाला खूप छातीत धडधडल्यासारखं वाटत असेल, झोप नीट येत नसेल, कामात लक्ष लागत नसेल, मनात उत्साह वाटत नसेल, चिडचिडेपणा वाढत असेल, डॉक्टर तुम्ही अगदी छान बोललात की कलह विनाकारण सुद्धा भांडण करण्याची इच्छा सुद्धा होते अशा व्यक्तींना, ज्यांचा आपण म्हणू शकतो पारा नेहमीच वरती असतो आणि खरंच तो पारा वरती असतो म्हणजेच बीपी हाय असतो. तर अशाने नक्की जाऊन बीपी हा चेक करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, ज्या व्यक्तींना बीपी आहे त्यांच्यासाठी आता हे खूप गरजेचं आहे की कुठल्या धोक्याच्या घंटा आहेत ज्या त्यांनी अगदी चुकवू नये? तर ज्यांना बीपी आहे तर त्यांनी रेग्युलरली आपली जी काही औषधं आहेत ती घेत राहायची आहेत आणि त्याचं वेळापत्रक जे आहे ते आपण जे काही ठरवलं असेल, सकाळी आपण गोळी घेणार असेल तर सकाळी घेऊ, संध्याकाळी घेणार असेल तर संध्याकाळी घेऊ, तर त्यावेळी आपण आता सध्या मोबाईल आहे तर मोबाईलचा अलार्म लावणं असेल या गोष्टी करू शकतो, किंवा आपण गोळी घेतल्यानंतर कॅलेंडरवरती टिक मार्क करू शकतो, या गोष्टी आपण लॉगबुक मेंटेन करणं, आजचं बीपी किती आहे, नंतर किती तारखेला आपलं बीपी किती होतं, या सारख्या ज्येष्ठ नागरिक जरूर त्यांनी करून ठेवावं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. तर औषधोपचार वेळोवेळी घेणं, रेग्युलरली घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपण जे काही लाईफस्टाईल मेजर सांगितले हे खूप महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचा रुग्णांनी विचार करणं महत्वाचं आहे. डॉक्टर, आता बीपी मोठ्यांनाच होतो असं काय आहे का लहान मुलांमध्ये सुद्धा बीपी मिळतो? हो हो, अगदी लहान मुलांमध्ये देखील आता सध्या बीपीचे पेशंट आढळत आहेत. तर एकूणच लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे ओबेसिटी देखील आपण लहान मुलांमध्ये आढळते आहे आणि त्यामुळेच बीपीचे रुग्ण देखील लहान वयामध्ये आढळत आहेत. आणि त्याच्यामध्ये अशी एक कन्सेप्ट आहे की अगदी बीपी किंवा औषधोपचार सुरू करावा लागावा असा बीपी वाढलेला असणार नाही, पण काही जणांमध्ये हायर साईडला, हायर रेंजला बीपी असेल आणि त्यामुळे की तर 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर त्या व्यक्तीला हायपरटेन्शन होण्याचा, उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त असतो. त्याला आपण ट्रॅकिंग ऑफ बीपी असं म्हणतो की जर की 12व्या वर्षी 13व्या वर्षी जर बीपी जर वाढलेला असेल, समजा की 120 जे आपण हायर रेंज म्हणतो त्याच्यामध्ये 118 116 अशा स्वरूपाचं असेल, तर 20 वर्षानंतर नक्कीच ते 140 पर्यंत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे की हे क्युम्युलेटिव्ह स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे, त्यामुळे वयोमानानुसार तो वाढत जाणार आहे. अगोदरच जर लहानपणी जर तो हायर साईडला असेल तर ते वाढत्या वयाबरोबर तो वाढत जाणार आहे आणि मग असे जे काही व्यक्ती आहेत, असे जे काही रुग्ण आहेत त्याच्यांना आपण हाय रिस्क पेशंट असं म्हणू आणि त्यांनी लाईफस्टाईल मेजर्स, जीवनशैलीमधले जे काही बदल आहेत ते चांगल्या पद्धतीने घडून आणायचे आहेत आणि मग आपल्याला बीपी होणार नाही याचा अगोदरच त्यांनी प्रिव्हेन्शन ची काळजी घ्यायची आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ह्या हाय रिस्क रुग्णांमध्ये आपण ते जास्त परिणामकारकरित्या सांगू शकतो. प्रेक्षको, नक्कीच आजचा कार्यक्रम अगदी त्यातला एखादा भाग जर बघायचा राहून गेल्यास तर तुम्ही त्याचं पुन्हा प्रसारण बघू शकतात 31 जानेवारीला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा, त्यासाठी आमचा पत्ता
निर्माता आरोग्य संपदा दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030 facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. डॉक्टर आता महिलांसाठी खास विचारते की त्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेण्याची सवय असते त्यांना, तर त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढतो का? हो, कुटुंब नियोजनाची जी काही साधनं जी आहेत त्याच्यामध्ये तर गोळ्यांमध्ये तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा ओसी पिल्स ज्या घेतल्या जातात त्यामुळे देखील एकूण बीपी नंतरच्या आयुष्यामध्ये वाढू शकतो आणि त्यामुळे ही जी काही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या घ्यायच्या आहेत ते कमीत कमी काळामध्ये कमीत कमी कालावधीसाठी घेणं चांगलं आहे. आणि कुटुंब नियोजनाची इतर जी काही साधनं आहेत ते देखील त्या ठिकाणी वापरू शकतो. कॉपर्टी असेल किंवा एकूण परमनंट मेथड ट्यूबेक्टॉमी वसेक्टॉमी या गोष्टींकडे जाऊ शकतो. तर त्यामुळे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्या कमी काळ घेणं गरजेचं आहे, तर ते त्याचा सल्ला आपण देऊ शकतो की कमीत काळ घ्या. डॉक्टर आता आहारामध्ये अगदी महत्वाचे काय सांगणार, कुठले फळं खावीत, कुठल्या फळभाज्या खाव्यात? नाही की आहारामध्ये असं आहे की आपण की पोटॅशियम रिच फूड्स त्याच्यामध्ये की बनाना केळी जे आहेत तर ते जर खाल्ले तर ते एकूण रक्तदाब नियंत्रणासाठी खूप चांगले आहे. तर त्यामुळे एकूण हिरव्या पालेभाज्या आणि इतर फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा आणि तो 400 ग्रॅम प्रतिदिन प्रतिमानशी इतका असावा. नक्कीच, म्हणजे पोटॅशियम रिच असलेली फळं फळभाज्या जर आपण खाल्ल्या तर नक्कीच हे या सगळ्या आजारांपासून आपण मुक्त राहू शकतो. यासोबतच योग्य आहार योग्य व्यायाम करणं गरजेचं आहे. प्रेक्षक हो, डॉक्टरनीच आपल्याला जसं सांगितलं प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे प्रतिबंध हा सगळ्या आजारांचा अगदी महत्वाचा असा उपाय आहे. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि बीपी कसं घरच्या घरी कमी करता येऊ शकतं, काय धोक्याच्या सूचना आहेत हे आमच्या प्रेक्षकांना समजवल्याबद्दल दूरदर्शनतर्फे आणि आरोग्य संपदातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. Thank you.